ना अभ्यासक उल्हास बापट सर आहेत. सर चिन्ह गोठवलंय, नावही गोठवलंय आणि आता दोन्ही गटाला हे नाव वापरता येणार नाही आहे. कशा पद्धतीने आता हे दोन्ही गट आक्रमक होऊन आपली भूमिका आयोगासमोर मांडते? एक लक्षात घ्या की महाराष्ट्रातला हा जो राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला आहे हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात खटला चालू आहे एक, त्याच्यामध्ये स्पीकरचे अधिकार ठरलेले नाहीत दोन, इलेक्शन कमिशन पुढे हा खटला पुन्हा चालू आहे तीन, आणि पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याचा अर्थ अजून नीट लागलेला नाही सुप्रीम कोर्टाकडनं चार. या सगळ्याचा एकत्रित विचार करावा लागतो. आता इथे झालं आहे काय की आधी सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की आमचा हा निर्णय होईपर्यंत इलेक्शन कमिशननी फायनल निर्णय देऊ नये, परंतु 27 सप्टेंबरला जेव्हा हे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे गेलं चंद्रचूडांच्या, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे आणि त्यामुळे पक्षाला मान्यता देणं किंवा त्याचं चिन्ह ठरवणं हे इलेक्शन कमिशनचं काम आहे, त्यामुळे ते त्यांना करू दे, आम्ही आमचा जो खटला आहे पक्षांतरबंदीचा तो चालू राहील. त्यामुळे हे इलेक्शन कमिशनकडे आलं. ते आल्यानंतर अर्थातच एक लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाने याच्यापूर्वी खन्ना, ग्रोहर वगैरे हे त्यावेळी जजेस होते, त्यांनी असं सांगितलं की मेजॉरिटी आणि न्युमेरिकल स्ट्रेंथ हे महत्त्वाचं असतं पक्ष ठरवताना. पण ते कसं ठरवायचं, तर एका बाजूला कायदेमंडळ आहे आणि दुसऱ्या बाजूला ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे. तर कायदेमंडळात आत्ता शिंदे गटाची मेजॉरिटी यात काहीच शंका नाही अजिबात, परंतु ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे ती अजून उद्धव ठाकरेंकडे आहे, तर तिथे कोणाला पाठिंबा आहे ते तपासावं लागेल. आणि आता इलेक्शन कमिशन समोर हे जे आलं आहे हे याला क्वेसाय ज्युडिशियल म्हणतो आम्ही, म्हणजे एक तऱ्हेचं न्यायालयीन व्यवस्था आहे, त्यामुळे एव्हिडन्स घ्यावा लागतो, पुरावे सादर करावे लागतात, त्याची उलट तपासणी होऊ शकते, तिथे वकील असतात, याला साधारण 6 महिने लागतात. 6 महिन्याच्यात काही होत नाही यातलं. असं आत्तापर्यंत फूट काही पहिल्यांदा पडलेली नाही आहे. समाजवादी पार्टीत पडली, क्रांती दलात पडली, अण्णा DMK खाली पण पडली तामिळनाडूला, त्यामुळे 6 महिने लागतील असं आपण गृहीत धरू. आता काय झालं आहे की त्याच्या आधी एक निवडणूक आली. आता या निवडणुकीचं चिन्ह कोणाला द्यायचं, तर अशी परिस्थिती ज्यावेळी होती त्यावेळी न्यायतत्वाला धरून ते चिन्ह गोठवलं जातं. ते गोठवलं कुठपर्यंत जातं, जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही. समजा असं ठरलं की उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे तर ते त्यांना परत मिळेल, किंवा त्यांना असं ठरलं की शिंद्यांची शिवसेना आहे तर त्यांना मिळेल, पण तोपर्यंत हे गोठवलं जाईल. तोपर्यंत पक्षाचं नाव पण गोठवलं जाईल शिवसेना आणि चिन्ह पण गोठवलं जाईल धनुष्यबाण. म्हणजे पक्षाला तात्पुरतं नवीन नाव घ्यावं लागेल. समजा शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट अशी नावं घ्यावी लागतील आणि इलेक्शन सिम्बल जे आहे ते निवडावं लागेल. हे नाव त्यांना मिळू शकतं का, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट? पण आता हे इंदिरा काँग्रेस, इंदिरा काँग्रेस अमुक असं झालेलं आहे ना पूर्वी, तसं करता येतं नाही. मग आता ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये आता मुख्यमंत्री किंवा आधीचा आमदार निलंबित करण्याची प्रक्रिया पण बाकी आहे आणि त्यात आता हे चिन्ह गोठवलं गेलं आहे, मग मुख्यमंत्री कसे राहू शकतात? नाही, आत्ताच्या घटनेप्रमाणे मुख्यमंत्री राहू शकतात कारण त्यांना बहुमत आहे. जोपर्यंत विधानसभेमध्ये बहुमत आहे तोपर्यंत तो पक्ष सत्तेवर राहतो. आता हे कोअलिशन गव्हर्नमेंट आहे अर्थात भाजप आणि शिंदे गटाचं. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझं पहिल्यापासून असं मत आहे, मी 2 महिने गेले हे सांगतो आहे, की क्रोनॉलॉजिकली ज्या घटना घडत जातात काळानुसार तसं सुधारणं. म्हणजे आता 16 कामगार जे 16 जे सदस्य बाहेर पडले शिवसेनेतनं, त्यावेळी ते 2/3 नव्हते, मग त्यावेळी ते डिस्क्वालिफाय झाले त्याचा अर्थ. नंतर एक एक करत आसामला जाऊन 37 तो मॅजिक आकडा त्यांचा जमला. घटना काय सांगते की 2/3 बाहेर पडले, म्हणजे एकावेळी बाहेर पडले, उघड आहे ना याचा अर्थ. त्यामुळे ते 16 डिस्क्वालिफाय होतात असं मी पहिल्यापासून म्हणतो आहे. आता माहीत नाही मला सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल ते, पण तो माझं मत आहे ते डिस्क्वालिफाय होतात. ते डिस्क्वालिफाय झाले तर मग शिंदे त्याच्यात आहेत आणि या कायद्याखाली जर का डिस्क्वालिफाय झालं तर मुख्यमंत्री राहताच येत नाही आणि मुख्यमंत्री गेला तर सबन मंत्रिमंडळच पडतं. म्हणजे आपण सापशिडीप्रमाणे शून्यावर आलो ना परत. तर सुप्रीम कोर्टाने आधी या केसचा निर्णय लावायला पाहिजे आणि मग पुढचं सगळं करायला पाहिजे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं ही जी दिरंगाई चाललेली आहे न्यायव्यवस्थेमध्ये आपल्या, हे सगळ्यात चुकीची गोष्ट घडतीये. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे